गेल्या काही महिन्यापासून चीनसह अनेक देशांमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाचे रुग्ण सध्या पुण्यात आढळले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 5 झाली असून या सर्वांवर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान यामुळे राज्यभर सतर्कतेत वाढ करण्यात आली असून सर्वच देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर कठोर तपासणी केली जाणार आहे. पुण्यातील एका दाम्पत्याला कोरोना संसर्ग झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाले. हे दाम्पत्य दुबईहून सहलीसाठी जाऊन आले होते. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या या दोघांचीही प्रकृती आता स्थिर आहे. या दोघांपैकी एका रुग्णामध्ये सोमवारी कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे वैद्यकीय नमुन्याची तपासणी केल्यानंतर या दाम्पत्याला कोरोना संसर्ग असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांना निकटच्या सहवासातील तपासणीसाठी देण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात कोरोना संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली आहे. डॉक्टर म्हैसेकर म्हणाले, हे दाम्पत्य फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 40 जणांबरोबर दुबईपर्यंत पर्यटनासाठी गेले होते. 1 मार्चपर्यंत ते भारतात परतले. त्यापैकी एकाला त्रास झाल्यामुळे 8 मार्चला त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले.